नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. महापालिकेच्या पाणी तसेच मालमत्ता कराच्या देयकांच्या रकमा ऑनलाईन भरण्यासाठी नेट बँकिंग तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्ड, पेटीएम, गुगल पे, फोनपे, भीम ॲपद्वारे पेमेंट या सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये डेबिट क्रेडिट कार्ड सारखी काउंटरही सुरू करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात एकूण पावत्यांपैकी 35% इतक्या पावत्या ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणा केलेल्या रकमांच्या होत्या. चालू आर्थिक वर्षात एकूण वसूल रकमेपैकी 55% रक्कम ऑनलाईन भरणा झालेली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षापासून बिलांवर डायनॅमिक QR कोड प्रिंट करण्यात आला आहे. बिलांच्या रकमा भरताना सोयीचे जावे आणि वेळेची बचत व्हावी या दृष्टीने डायनॅमिक QR कोड स्कॅन करून प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या वेळेपर्यंतची कराची रक्कम नागरिकांना जाणून घेता येणार आहे, जेणेकरून रक्कम भरताना प्रत्यक्ष देय रक्कम समजल्याने योग्य ती रक्कम भरणे सोयीचे होईल. तरी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर साथरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी QR कोड स्कॅन करून घर बसल्या कराची रक्कम अदा करावी असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.